हा नमस्कार, आपण आता इकडं तारळे नदीच्या इथं आहोत आणि इथून लाईव्ह घेतोय. या ठिकाणी मी विजय भंडारे. आपल्या विद्यार्थ्यांचं शाळा बंद पण शिक्षण चालू, नदीकाठच्या परिसराची माहिती देण्याच्या दृष्टिकोनातूनच मी हा लाईव्ह व्हिडिओ करत आहे. तर बांधव ग्रुपच्या सर्व सदस्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि हे पाहणाऱ्या सर्वांचं. आता प्रत्यक्ष आपण इथला लाईव्ह सीन पाहणार आहोत. तारळे नदीच्या इथं आहोत आपण आणि प्रत्यक्ष इथलं आपण वातावरण लाईव्ह पाहत आहोत. आता आपण इथं आंबळे आणि आवर्डे या असणाऱ्या दोन्ही गावाच्या नदीपात्राच्या इथं आहोत आणि तिथून आपण इथलं थेट आपण घेत आहोत लाईव्ह. इकडचा जो सीन आहे तो सीन मी तारळे नदीला अगोदर काळगंगा म्हणत होते. तारळी नदीचा उगम हा इकडं पश्चिमेकडे बघा, इकडं पाणी धो धो वाहत आहे खळखळून. तर तारळी नदीवरती जे धरण बांधलेलं आहे त्या धरणाचं नाव तारळी धरण. अशोक इज वॉचिंग, धन्यवाद. आणि खूप इकडं पाण्याचा प्रवाह तुम्ही इथं पाहू शकता. अतिशय सुंदर असं लोकेशन इथलं वातावरणामध्ये आहे. इकडं पहा, आंबळ्याकडून हा रस्ता येतो आणि इकडं या बाजूला इकडं बघा एक थोडंसं हे केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण सध्या आहोत. आता मध्य नदीपात्राच्या मध्ये आहोत आणि तिथून हे मी घेतो आहे. आणि खरोखर इथं बघा बहुतेक गणेश विसर्जन झालेला इथला काही अवशेष दिसत आहेत गणपतीचे. तर इथलं प्रत्यक्ष पात्र आता हे बघा, पाईपलाईन करून हे शेतीला पाणी नेलेलं आहे. या पाईपा ज्या दिसत आहेत त्या इथून उचलून पाणी शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, शेतीला नेलेलं आहे नदीपात्रातलं. आता याच्या अगोदर ही खंडणीत होती, असे गोटे होते आणि गोटेच असायचे इकडं, म्हणजे काही महिने इकडं पावसाळ्यातच पाणी असायचं, असं खळखळून पाणी व्हायचं आणि मग नंतर मात्र इकडं कोरडी ठणठणीत अशी नदी गोटे वगैरे असायचे नदीपात्रात. परंतु आता या इकडं असणाऱ्या मी आता ठिकाणी आंबळे आणि आवर्डे या दोन्हीच्या मध्ये असणाऱ्या इथं ते धरण इथून 10-12 किलोमीटर अंतरावरती असणारे मुरुडच्या वरच्या बाजूला धरण बांधलेलं आहे. तारळी प्रकल्पाने 7 ते 8 TMC पाणी त्या धरणामध्ये असतं आणि ते शेतीसाठी उपयोगी आहे. आणि खूप खूप इकडचं वातावरण कसं आहे हे मी थेट इथं दाखवतो आहे. आता इथं तुम्ही पाहू शकता इथे एक छोटासा रोपवे आहे. तर इथं या रोपवेवरून इकडं म्हणजे पूर्वी इथून वाहतूक वगैरे चालायची, इकडून असं व्यक्ती यायचे जायचे. आता थोडासा तो भाग इथं दाखवतो आहे मी तुम्हाला आणि इथून इकडच्या बाजूला जायचं. परंतु नंतर ते रोपवे बंद पडला. हा पूल आहे परंतु जरा थोडासा नादुरुस्त आहे, इथं होणार आहे पूल हा. आणि इकडचं या पद्धतीचं वातावरण तुम्ही आता सध्या थेट पाहू शकता. तर इकडं तारळे आणि आंबळे या नदीच्या आपण इकडे ठिकाणावरती आहोत आणि विहंगम असं दृश्य आपण आता थेट पाहतो आहे. तुम्ही इकडं पाहू शकता. तर आता इकडं माझ्या बॅकग्राऊंडला आहे आवर्डे आणि इकडं या साईडला आहे आंबळे. आंबळ्याकडे जाता येतं, आंबळ्यावरून असं इकडं पुन्हा आपणाला इकडं जाता येतं आवर्ड्याकडं. तर आवर्डे हा रोड इकडं दिसतो आहे बघा. तर अशा पद्धतीचं इकडचं आहे आणि जर इथला पूल झाला, बहुतेक मंजूर झालेला आहे आणि तो लवकर झाला तर इकडच्या लोकांची रहदारीचा प्रश्न सुटणार आहे. आणि आता परवाच आपण धनगरवाडी केटीवर होतो, तिथं जर ते पाणी अडवलं तर पूर्ण पाण्याची फुगी, पाणी साधारण इकडं वरपर्यंत येत असतं, म्हणजे आत नदीपात्रात आपल्याला जाता येत नाही. पण आता सध्या केटी न अडवल्यामुळं आपल्याला इकडं हे करता येत आहे. तर खूप इकडं विहंगम असं दृश्य आहे, खूप इकडचं वातावरण छान आहे या ठिकाणी. ठीक
ठीक आहे, ओके, धन्यवाद.